शंकरचा मंडप दिलेला. उन्हाळ्याचे दिवस, कडकडत चैत्राचं ऊन, दुपारचं लग्न किंवा संध्याकाळचं असेल काय ते लग्न, पण जेवणे दुपारपासून 10 वाजल्यापासून सुरू. श्रीमंत, गडगंज श्रीमंत माणूस, अवाढव्य श्रीमंत, त्याची श्रीमंती वाखाणण्याजोगी होती. तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने, असे पक्वान्न होते पंगतीमध्ये. गाव पूर्ण चुलबन जेवण होतं. तुमच्याकडे काय म्हणतात काय माहित? आमच्याकडे स्त्रिया आणि पुरुष सगळे लेकर बाळ जेवण असलं की चुलबन म्हणतात. नुसते माणसं असले की मुंडासबन किंवा करदुडबन तसंच म्हणतात. बर. आणि परिसरातले 550 खेडे चुलबन जेवायला होते. आणि काही प्रतिष्ठित लोक, इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धायरे मित्र गोत्र काय असतील, ही सर्व जणांना आमंत्रित लोक होती. गाव चुलबंद आहे त्या कारणानं शनिवारचा दिवस दुपारी शाळा सुटली, दुपारच्या नंतर सुट्टी, लेकरांनी आपली पाठीपुस्तकं घरात टाकली आणि गावातल्या एका बलाढ्य श्रीमंत माणसाच्या मुलीचं लग्न आहे, आपण त्या लग्नात जेवण्याकरता जावा. देव प्रेम करतो, उपकार करतो भक्तावर. आई वडिलांचे उपकार बघा. त्या लग्नामध्ये गोर गरिबाची सर्व श्रीमंत अधिकरून सर्व लोक जेवण्यासाठी गेले. जगताप काका, मला असं वाटतंय 25 वर्षापूर्वी गोड पदार्थ फार दुर्मिळ होता. 25 ते 30 वर्षापूर्वी गोड पदार्थ हा फार श्रीमंत लोकांच्या घरी केला जायचा. गोर गरिबाला दर महिन्याला सणावारालाच फक्त पुरणपोळी खाण्यासाठी भेटायची, ती सुद्धा काही काहींना भेटतही नव्हती. मलाही कळतं तो काळ थोडासा असा भीषण काळ. आणि त्या काळात आज आपल्याला जी पदार्थ चित्रात पाहायला भेटली नाही ती खायला भेटणार आहेत, असा उद्देश, असं मानस, असा भाव या अनुषंगाने ती गोर गरिबाची लेकर त्या मंडपात गेली. विस्तीर्ण मंडप होता, पंक्ती बसलेल्या होत्या. मोठ्या माणसाचं लग्न असल्यामुळं त्या पंगतीमध्ये फिरण्यासाठी अशी मोठमोठाली लोक खिशाला रिबिनी बिल्ले लावून असे स्वयंसेवक असे फिरत होते. मंडपाच्या कडेला एका पट्टीवर ही लेकर 10-15 जेवायला बसली. 15-25-20 काय असतील ती बसली जेवायला. तेवढ्या अवकाशात एक गाडी आली, फार मोठी गाडी, VIP होती. तशा सस्ताईला 5-25-30-40 वर्षापूर्वी चांगल्या 4-चाकाची मस्त बंद बॉडीची गाडी आली की लोक असं म्हणायचे गाडीत फार मोठा माणूस आला असावा. गाडी उघड्याबरोबर त्याच्यातून असे चांगले चांगले कपडे घातलेले, ज्यांच्या टोप्यानं ऊस तोडता येईल अशा कडक टोप्या घातलेली माणसं असे गाडीतून उतरले. ढेऱ्या असे त्याचे बटणं तुटू लागले, इतक्या मोठ्याल्या ढेऱ्या होत्या. चांगली माणसं होती, सॉक्स गुड घेत काले होते, असतात का नसतात मला माहीत नाही पण त्याला होते. हातामध्ये अंगठ्या गिंगठ्या लॉकेट ब्रासलेट हे तसे रावणाचे चुलते आल्यासारखे दिसत होते. असे श्रीमंत गडगंज माणसं उतरले त्याच्यातून. ही माणसं उतरल्याबरोबर हे लग्नात जे फिरायला असतात का स्वयंसेवक, हे मोठाली माणसं आले की चला साहेब चला साहेब चला साहेब चला चला लगेच जेवून घ्या. लगेच ते मुलीचे वडील, हा राम 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 राम, हे अरे पाहुण्यांची जेवायची व्यवस्था करा, पाहुण्यांची जेवायची व्यवस्था करा. म्हणल्या आता जागाच नव्हती मंडपात. शेवटची पंगत होती त्या पंक्तीला लेकर बसले होते. उठिता कोणाला? तेच उठिले, तेच उठिले, तेच उठिले. धर्म सिद्धांत असा सांगतो, ज्याच्या घरात गरिबातला अन्न मिळत नाही, ज्या कुटुंबात गरिबाला अन्न भेटत नाही, कालांतरानं त्या कुटुंबात कुलवान स्त्रिया म्हणून पत्न्या मिळत नाहीत. ज्या घराण्यामध्ये आपल्या घरचं अन्न गोर गरिबाच्या मुखात जात नाही, त्या घरातल्या लोकांना त्याच्या कुळातल्या सुना भेटत नाहीत. सोपा सिद्धांत, सोपा. श्रीमंत माणसाला सगळीच लोक तोंड पाहून जीव घालीत असतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी याच्या उलट केलं. गोरगरिबांना जीव घालायचं म्हणून पंढरपुरातला मालक 36 वर्ष त्यांच्या इथं पाणी भरायला. आपलं उलट आहे, आपण तोंड पाहून आमंत्रण देतो, गरिबांना देत नाही. पूर्वीच्या काळात गरिबांना उरल्यावर बोलीत होते, म्हणून उलट झालं. गरीब श्रीमंत झाले आणि श्रीमंताचे पोरं त्याच्या गाडी ड्रायव्हर म्हणून राहिले. विठाला विठाला.
त्या स्वयंसेवकांनी त्या चटईवर बसलेली पोरं, हे उडा रे उडा 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 उडा, मोठ्या माणसाचे सेवक होते, पटपट पटपट पोरं उठले, मोठाली माणसं त्याच्यावर बसले, पोरं उठले, मंडपाची सावली पलीकडे गेलेली होती, त्या सावलीत लेकरं जेवायला बसले, दुःख काही नाही, उठवायला नव्हतं पाहिजे पण उठिले. पात्रावून उठवण्याचा फार मोठा गुण आहे तो, अन्नपूर्णेचा अपमान आहे. बसली ती पोरं जेवायला, जी श्रीमंत माणसांच्या पंक्तीला पत्याच्या पात्रात जी पदार्थ होती तीच पदार्थ त्या पोरांना होती काका, त्याबद्दल काही दुमत नाही. जेवली पोर, एक मुलगा गुलाबजामून खात होता, त्याच्या मित्रांनी सांगितलं, श्याम तू 8-10 गुलाबजामून खाल्लेस रे, पाणी कधी पितोस? त्यानं सांगितलं, गुलाबजामून हे फक्त नावच ऐकलं तर, खाण्यासाठी आज भेटले खाऊ दे. पाणी कधी पितोस? पेता येईल म्हणे पाणी कधीतरी. काय परिस्थिती असेल कल्पना करा, काहीच खाल्लं नाही दुसरं, 10-15 जामून मागून खात राहिलं, जेवढी गोड पदार्थ होती तेवढी भेटत नाही तरी गरीब माणसं येतात. यथेच तृप्तीचा ढेकर दिला, दुःख एक झाल्यानंतर ह्या मोठ्या माणसांनी त्या पंक्तीतून उठवल्याच्या नंतर त्यांचे ज्या बुट चप्पल होत्या त्या इसकटल्या, चटई खाली गेल्या, इकडे गेल्या तिकडे गेल्या, त्याचा पत्ता नाही, कुठं सापडत नाही, पुन्हा चटाई उचकावतो. मोठ्या माणसाचं लग्न ते स्वयंसेवक गचंड द्यायचे, 2 लेकरांचे सापडत नाही, नेमकी गरीबाचीच लेकर होती ती, निघाली तशीच पायी 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 ऊन म्हणते मी. ह्या तेजस्वी कडकडत्या उन्हामध्ये तेवढं गोड धोड पदार्थ खाऊन, तेलकट तळली वळलेली पदार्थ खाऊन घराकडे निघत होती, ऊन तापलेलं होतं, जमीन तापलेली होती, लहा 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 करत होत सगळं शरीर, पायात चप्पल नाहीचे मुकली लेकर, 5वी 6वीची लेकर, पाय तापल्याच्या नंतर अशी चिरचिर चिरचिर असा अंतकरण तुटायचं, पुन्हा झाडाखाली जाऊन उभे राहायचे, थोडे पाय शीतल झाले की पुन्हा पळत राहायचे. 1/2 किलोमीटर गाव राहिलं. उपकार सांगते, देवाचे उपकार ऐकले तुम्ही, आई वडिलांचे उपकार पा. एका झाडाखाली दुपारचं जेवण एक माऊली करत होती, ते लोकांच्या शेतात काळी कचरा याचायला होती, रस्त्याने पळणारी मुलं तिनं बघितली, तिच्या लक्षात आलं आपली लेकर आहेत, आवाज दिला, ए रामश्याम. पळता पळता पाहिलं तिनं दोघांच्या पायात काहीच नाही, ती झाडाखालनं उठली, पायात चप्पल घातली, मातीच्या कळशीतलं गाडग्यातलं पाणी घेतलं आणि रस्त्याकडे धावली. पटकन पायातल्या दोन्ही चपला काढ्या आणि 2 पोराकडे 2 फेकल्या, एका चपलावर एक उभं राहिलं आणि हातात पाण्याचा तांब्या होता. तिने एक जणाकडं तो तांब्या केला, त्यानं पाणी पिलं, अर्ध उरल्याच्या नंतर दुसऱ्याला दिला. कळालं तुम्हाला? जिनं आधी पाणी ज्याला दिलंय का ते तिचं पोरग होत. आपुनी आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. पाणी दोघांनाही दिलं त्याबद्दल दुमत नाही, पण आधी ज्याला दिलंय ते तिचा मुलगा होता आणि नंतर ज्याला दिलंय तो शेजाऱ्याचा मुलगा होता. दृष्टांत संपला. देव उपकार करतो तो फक्त भक्तावर, दुष्टावर करत नाही. आई वडील उपकार करतात ते स्वतःच्या अपत्यावर करते, दुसऱ्यावर करत नाही. आणि संत उपकार करीत असताना कोणावरही करतात. आपणा सारखे नाही काळ रे आपणा सारखे करीत असताना.
कोणावरही उपकार करतात. एक दोन पुरावे तुमच्या समोर नमूद करतो. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा मावंद्याचा कार्यक्रम, मला असं वाटतंय साईराज यात्रा कंपनी, या साईराज यात्रा कंपनीमध्ये त्यांच्या मार्फत त्यांनी ज्या सुखसोयी दिल्या, त्या यात्रा कंपनी मार्फत बऱ्याच लोकांना माझ्या तीर्थराजांचं दर्शन झालं, तिथल्या देवतेचं दर्शन झालं, तिथल्या अधिष्ठानाची फलश्रुतीचं प्राप्तिस्थित झालं. काशी यात्रा असेल, काय ज्या देवता देवतेचं दर्शन करून आलेली जी काही मंडळी धाम करून आलेली, आणि त्याचं उद्यापन, त्याचं मावंद असावा. संत शिरोमणी नामदेवराय माऊली महावैष्णू ज्ञानोबाराय सोबत यात्रेला गेले. तर ब्रह्मांडाचा मालक ज्या साधूच्या हाताने जेवत होता, ज्या साधूच्या हाताने दूध पित होता, नामदेवा हाती दूध प्याला, ही नामदेवरायाची व्याप्ती. तरी पण त्या नामदेवरायांना सुद्धा मावंद करावं लागलं. ते केलं कोणी काय तुम्ही लक्षात घ्या, पुढे वाचत राहा, ते काय सांगायला मी गुत्त तोड घेतलं. पण नामदेवरायांना सुद्धा मावंद करावं लागलं. तीर्थयात्रेची फलश्रुती तिथून आल्यावर आपण सुखरूप आई वडिलांच्या कृपेने, वंशाच्या कृपेने, साधू संतांच्या कृपेने, ग्रामदेवतेच्या कृपेने, या परिसराच्या कृपेने, या भूमातेच्या कृपेने, या विश्वाच्या मालकाने ज्या ज्या ठिकाणी अवतार धारण केला, जिथं जिथं ज्याचं प्रभुत्व आहे, अशा गोड तीर्थ महात्म महिमेचं आपण स्नान दर्शन करून आलोत. आणि गोड ते आपण तिथून आल्याबद्दल काहीतरी दोन पात्र उठवावा, त्या अनुषंगानं त्या जलदेवतेचं पूजन, ज्याला आपण गंगा पूजन म्हणतो, अशा या मावंद्याच्या कार्यक्रमानिमित्त साईराज यात्रा कंपनीत सामील झालेली सर्व तुम्ही भक्तमंडळी, सर्वांच्या वतीनं चालत असलेला हा मावंद्याचा कार्यक्रम, गावाचं नाव काय, बेरवाडी, रामनगर बेरवाडी. आणि या सुंदरसा मावंद्याचा कार्यक्रम, त्याच्यात माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीकडे आजची कीर्तनाची सेवा, आदरणीय ते जगताप काका मला स्टेशनहून इथपर्यंत घेऊन आले, कुठेही आणतात परिसरात, त्यांना धन्यवाद. मला वाटतं ज्यांनी फोन केला त्यांचं नाव काय, मनोज महाराज, ते सारखे सारखे संपर्क काकांकडे करत होते, काकांचा फोन मला यायचा. ते मनोज महाराजांना सुद्धा धन्यवाद. चंद्रदंगाचार्य महाराज असतील, आसाराम महाराज असतील त्यांच्यासोबत, समाधान महाराज असतील, आमचे गतीर महाराज असतील, माधव महाराज असतील आदी करून, आणि भालदार चोपदार फार श्रेष्ठ दिसायला, अगदी मिलिटरीच्या जवानासारखी दिसणारी माणसं आहेत, यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम कन्या फार सुंदर आहे, त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल काय उपकार आहेत संतांचे. तुम्हा मला जन्माला घालणारा जगाचा मालक विधाता आहे, सत्य लोकाचा मालक विधाता, आपण त्याला ब्रह्मदेव म्हणतो, चतुरानंद म्हणतो. अशा विधात्याच्या अंतकरणात एक शंका होती, ब्रह्मदेवाच्या अंतकरणात शंका होती, या सृष्टीवर जीव सृष्टी मी निर्माण केली, काय सांगू आता संतांची उपकार. आणि माझ्याकडनं कळत नकळत काय असेल ते, याच्यात एक पाप घडलंय, एक चूक घडली, आणि त्या चुकीमुळं या पृथ्वीवर मी अपूज्य ठरलो. माणसं असा विचार करत असतात, मी थोडासा अपराध केला तर माझ्यावर हे संकट, समोरच्या माणसाचं किती पाप आहे. दुसऱ्याचे गुणदोष काढण्यात माणसं बेजार असतात. ब्रह्मदेव विचार करत होते, माप काढत होते महर्षी वाल्मिकांचं, की महर्षी वाल्मिकांनी किती माणसं मारली. त्यावेळेला ते महर्षी नव्हते, नुसते वाले होते. माणसं एवढी मारली की आतापर्यंत रामायणात कुठंच आकडाच आला नाही इतकी माणसं मारली. आणि वाल्यांनी मारलेली माणसं ही गोरगरीब नव्हतीच, कारण गरिबाला मारून काय भेटलं असतं त्याला,
पैशावालीच माणसं मारली, महाराज सुद्धा पैशावालीच मारली. कारण ज्याच्याकडे पैसे नाहीत त्या महाराजाला मारून तरी काय उपयोग, काय भेटणार आहे त्याला? नाही, पैशावालीच श्रीमंत माणसं मारली आणि पैशावालीच श्रीमंत महाराज मारली. किती मारली याची गणत नाही, कोणी सांगायचं बी नाही. सांगतेत काही काही माणसं, एक माणूस मारला की मौरी सारखा खडा रानात टाकत होती बरं का, अशा सात रान मोहऱ्या भरल्यावर का, त्या मोहऱ्या मशीन मध्ये टाकून मोजल्यावर का, किती लाख झाल्या सांग तुमल्या. विचारलं पाराशरांनी एके दिवशी, किती माणसं मारले? मलाही सांगता येणार नाही. ज्यानं माणसं मारले त्यालाच आकडा माहित नाही, तर तुम्ही आम्ही कशाला सांगायचो तो आकडा? अप्रतिम माणसं. एवढं पाप करून सुद्धा तो व्यक्ती वाल्याचे महर्षी झाले. आणि त्या महर्षींनी एक काव्य लिहिलं, एक ग्रंथ लिहिला, एक शास्त्र लिहिलं, त्याच्यामध्ये जी जी पार्ट टाकली ती पार्ट पंढरपुरातल्या मालकाला सातव्या अवतारात जसं जसं महर्षीनी लिहिलं तसंच वागावं लागलं. बोलिले वाल्मिका तशाची करी ज्याप्रमाणे महर्षी बोलले त्याप्रमाणे पिटेवरच्या मालकाला वागावं लागलं. एके दिवशी विधाता महर्षी वाल्मिकाच्या आश्रमावर पोहोचले. महर्षी वाल्मिकांच्या आश्रमावर काही शिष्य होती, ती चिमुकली शिष्य अशी आश्रमाच्या बाहेर खेळत असतील, काही फुलं आणण्यासाठी फळं आणण्यासाठी फिरत असतील. तेवढ्या अवकाशात विधाता आले. काय सांगू आता संतांचे उपकार. विधात्याला पाहिल्याबरोबर त्याच्यातली एका विद्यार्थ्याने विचारलं, को भावा कोण आपण? मी विधाता आहे. ठीक आहे, काय काय? या आश्रमातल्या महाराजांना मला भेटायचंय. थांबा म्हणे, आमच्या गुरुजींना विचारत होते, वेळ देतात का बघू आपण. ज्याला थोडंफार येतंय ते फोन उचलायला तिकडे का म्हणाई. ज्याचा संध्याकाळचा ठिकाणा नाही, त्यानं कपडे टाईट घातल्यावर बाहेर कोणाला मोजित नाही, रामराम घालित नाही, तर जगाचा बाप ज्याच्या लेखणीच्या ताब्यात येतो, महाराज किती अधिकारी असेल कल्पना करा. ते काय गोट्या खेळणार थोडस होत. विद्यार्थी गेले आणि सांगितलं, गुरुदेव आपल्या भेटीच्या अपेक्षेने एक व्यक्ती आलेली. कोण? त्याला तोंड चार आहेत. नाव विधाता सांगितलंय. महर्षी वाल्मिक त्या कुटियातून उठले आणि विद्यार्थ्याला सांगितलं, अरे वेडे येत करे बाळांनो, तो फार मोठा माणूस आहे, सृष्टीचा रचयिता आहे तो. अरे जीव सृष्टी निर्माण करायचं काम त्याच्याकडे आहे, तुम्हाला सुद्धा जन्माला घालायचं काम त्याच्याकडे आहे. हा जीव सृष्टीतला इंजिनियर आहे तो. किती सुंदर इंजिनियर. घरासारखी घर बांधणारे जगात खूप इंजिनियर आहेत, वस्तूसारख्या वस्तू तयार करणारे जगात खूप इंजिनियर आहेत, पण एका वस्तूसारखी जगात कुठंच वस्तू नाही अशी वस्तू तयार करणारा इंजिनियर एकच, त्याचं नाव ब्रह्मदेव. जर एका माणसासारखा दुसरा, माझ्यासारखा जर दुसरा कोणी असता, तर माझी प्रॉपर्टी माघारी जिंकली असती किंवा मी त्याची जिंकली असती. अंगठ्याचा थंब द्याला की भारतात एका अंगठ्यासारखा जगात पुन्हा कोणाचाच अंगठा नाही. काय इंजिनियर असेल दृष्टी, एकासारखी जगात कोणाचीच नाही. काय चेहऱ्यात बदल, काय काय रचयिता असेल तो विधाता. कोणाला गोरा रंग, कोणाला सावळा रंग, असा एखादा डॉक्टर आहे का? एखाद्या माऊलीच्या पोटात बाळ वाढत असताना त्यांना इंजेक्शन दिल्यावर लेकरू गोरं होतं तसं जर डॉक्टरकडे औषध असतं तर डॉक्टरला काळे पोरं झालेत नसते. नाही नाही, हे सगळं त्याच्याकडे आहे.
अद्याप नाही, विज्ञानाने इथं डोकं लावायचं नाही. एवढा सृष्टीचा रचयिता आलं त्याला तुम्ही थांबवलंय. आता ह्या विद्यार्थ्याला सगळ्यात मोठा बाप होता त्यांचा गुरुजी, बाकीच्या काय घेणे त्या कडे येऊन. हा सृष्टीचा रचयिता आहे का कोणी काय या म्हणे बोलताना. आदरयुक्त अंतकरणाने ब्रह्मदेवाला आश्रमात आमंत्रित केलं. ब्रह्मदेव बसलेले आहेत असे, खर तर ब्रह्मदेव बेचेन आहेत. शंकेचं वादळ ब्रह्मदेवाच्या अंतकरणात गुरु फटतंय, काय करावं. तेवढ्या अवकाशात महर्षींनी विचारलं, आमच्याकडे येणे आळशाच्या घरी आपण मग त्या गंगा यावी असं काम झालंय. आळशी माणसानं एखाद्या जांभळाच्या झाडाखाली तोंड विस्कटून झोपावं, आल्ला आधी एखाद्या पोपटानं जांभळाच्या देठाला चोंच मारावी आणि अलगत पिकलेलं काळं भोर जांभूळ त्याच्या तोंडात पडावं, मग त्यानं चावून खावं. तसली परिस्थिती झाली आमच्याकडे, विधाता आला, आम्ही धन्य आहोत, काय सेवा करू. ब्रह्मदेवानं सांगितलं सेवा नको, काही एकांतात बोलायचं असं म्हटल्याबरोबर महर्षींनी शिष्यांकडे बघितलं. त्या बघण्याचा अर्थ असा होता की तुम्ही इथून जा. शिष्य बाजूला गेले, ते महर्षींचे शिष्य होते. ते का आपल्या महाराजांचे शिष्य थोडेच होते. महाराजाला काजू आणले की सांगचा छान तू. काय काम काय नाही, एक विचारू का तुम्ही माणसं किती मारली. नाही मला काय सांगता येणार नाही किती माणसं मारली, किती खून केले ते नाही सांगता येणार. पाप माझ्याकडचं पाप मोजायला विधाता तुमच्याकडे तराजूच नव्हतं. ब्रह्मदेवानं सांगितलं मला ते कळतंय, तुमचं पाप मोजायला इतक्या पापाच्या राशी झालत्या, इतक्या पापाच्या राशी झालत्या की तो पाप मोजण्यासाठी मी तराजूच केलं नाही. ज्या ज्या तराजूत तुमचं पाप मोजलं ते तराजूच्या दांड्याही मोडल्या, त्याच्या साखळ्याही मोडल्या, त्याची प्लेटही मोडून गेली, सगळं तुटून गेलं ते तराजू, सगळं तुटून गेलं. तराजूच नाही माझ्याकडे तुमचं पाप मोजण्यासाठी. विठ्ठल 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 विठ्ठल. मग एवढं पाप करत असताना जगाचा मालक तुमच्या लेखणीत राहतो. वर्तोनी दावीन नामा म्हणे, जसं जसं तुम्ही लिहावं तसं तसं तुम्हाला वागावं लागलं. लेखणीची ताकद किती मोठी होती सांगू वाल्मिकाच्या. लक्ष्मणाने इंद्रजित मारला, इंद्रजित मारल्याच्या नंतर शरीराचे तुकडे तीन, इथून खाली शरीर पडलं युद्धभूमीला. इंद्रजिताचा एक उजवा हात पडला स्वतःच्या दारापुढे आणि डोकं पडलं भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षात, तीन तुकडे झाले शरीराचे. बाई आतमधी होती इंद्रजिताची पत्नी, विधात्याच्या प्रश्नाचं पुढचं उत्तर आहे. महर्षी वाल्मिकाच्या लेखणीत किती ताकद आहे ब्रह्मदेव स्वतः सांगतात. त्या भुजेला विचारलं तू कोणाची आहे, ती बाई तशी अधिकारी होती मालकाची सेवा करणं, तिनं लिहून दाखिलं मी तुझ्या मालकाची आहे. वा भुजा शरीराला मिळेली पण डोकं नाही ना. विचारलं डोकं कुठं आहे, म्हणे प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे. आणायला कोणाला पाठव, एकाही राक्षसाची टप्पर नाही आणायला जायची. त्याला माहित होतं गेलं की वानर काय जिवंत येऊ देत नाही. बाई हुशार होती, बाईनं आपल्या सासूकडे गारहाणं मांडलं. आत्या बाई आत्या म्हणायच्या त्या काळातल्या सासासुनाला, आत्या म्हणायच्या. आत्या तुमच्या मुलाचं डोकं माझ्या कपाळाच्या मालकाचं डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे, कोण आणेल. बघते तुझ्या सासऱ्यांना माझ्या मालकाला सांगून. इंद्रजित मृत्यू पावला याचं दुःख रावणाला होतं बरं. मंदोदरीनं सांगितलं धनी मालक आपल्या बाळाचं डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे. रावण म्हणला माझ्या देखता त्याला प्रभू म्हणायचे. हे रगील होत ना, काही माणसायचा मन का गेला पण तन का गेला नाही. रावणाला गर्व फक्त संपत्तीचा होता आणि संपत्तीचा गर्व असल्यामुळं घड्याळाचे काटेच बघितले नाही. आज असे माणसं आहेत
दहा-पाच कोटी जवळ असले होते, घड्याळाचे काटेच बघन, त्याचे काटे त्या दिवशी दिसतात, त्या दिवशी यायचे गुडघे मोडलेले असतात आणि पैसे पोट्याने ताब्यात घेतलेले असतात. हे नुसताच मेला गा देवानी वज वाहू. माझ्या देखता त्याला प्रभू म्हणते शब्द वापस घेते, पण रामचंद्राच्या पक्षात इंद्रजिताचं डोकं आणायला कोण जाईल? ते देत नाही. मी जाऊ. रावणानं सांगितलं तू जर गेलीस तर राम तर डोकं देणार नाही पण तुला ठेवून गेली. एक बोलू मालक, मला फक्त जाऊ नका म्हणा, पण दुसऱ्याच्या स्त्रीला आपल्या इथं ठेवून घेईल असं रामाचं काम नाहीये. राम असं ठेवत नाही कोणा स्त्रीला. दुसऱ्याच्या स्त्रीला पूजनीय मानणार रामाचं काम आहे. रामप्रभू अद्याप एखाद्या स्त्रीवर अन्याय करणार नाहीत. मला फक्त इतका आदेश द्या की जाऊ नका म्हणा. पतीची आमता अनुसरो पतिव्रता. मी तुमचा शब्द प्रमाण मानणार आहे, तुमच्या शब्दाच्या पलीकडे जात नाही. म्हणलो तरी फार हुशार होती, सात्विक सदाचारी पतिव्रता स्त्री होती. सुनबाईने सांगितलं मी जाते. रावण म्हणे तू जातेस तो ठेवून घेईन. मालक माझ्या मालकाचं शिर आणण्यासाठी जाते. तुम्ही तुमच्या पत्नीला आदेश करा, मी तुमची सोने सुलोचना. मी जाते. गेल्या सुलोचना. सुलोचना गेल्याच्या नंतर एका सुंदरशा ताटामध्ये मखमली कपड्यानं झाकलेलं इंद्रजिताचं डोकं होतं. वाल्मिकाच्या लेखणीत किती मोठी ताकद आहे काय सांगू आता संतांची उपकार. डोकं असं पाहिलं, डोकं बघितल्याच्या नंतर खत 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 ते शिर हसू लागलं. कशामुळे हसलं माहितीये? तिनं सांगितलं एवढे मोठे तुमचे पिता 14 चौकड्याचं स्वराज्य तुमच्या वडिलांकडे 16 प्रधान प्रस्तादी प्रधान होते, 33 कोटी देवता बंदीत टाकल्या विधाता तुमच्या घरची पूजा करायला, सूर्य तुमच्या घरचे दिवे लावायला, वारं तुमचे रस्ते झाडायला, चंद्र तुमचं इंधन होता, इंधन म्हणजे फॅन कूलर एसी, कुंभकर्ण तुमचा काका. एवढे मोठे असताना तुम्हाला वाचिलं नाही. ऐका मालक ऐका, या ठिकाणी जर माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते खतखत हसलं, ते म्हणलं तुझ्या बापानं तर काटा काढा. मग लक्ष्मणजीच्या लक्षात आलं मारलं मीन बाप कस काय म्हणत. मग लक्षात आलं इंद्रजीत हे सुलोचना ही लक्ष्मणाची कन्या आहे, शेषाची नात्याने इंद्रजीत लक्ष्मणजीचा जावाई. पोरीचं कुंकू बापानंच पुसलं, लक्ष्मणाचा चेहरा बारीक झाला. वाल्मिकाच्या लेखणीत किती मोठी ताकद आहे बघा. आणि मग लक्ष्मणाचा चेहरा बारीक झाल्यावर प्रभू रामचंद्राला विचारलं काय दुःख काय नाही. म्हणे स्वतःच्या हातानं जावाई मारला आणि पोरीचं कुंकू पुसलंय, विच्छा काय? इंद्रजीत उठवायचा. प्रभू रामचंद्र म्हणले काय हरकत नाही, आपण इंद्रजीत उठू. लक्ष्मणाचं आणि रामचंद्राचं भाष्य वानरायनं ऐकलं. हुशार होते वानर, म्हणून तर प्रभू रामचंद्रानं वनवासात वानरायशीच मैत्री केली. माणूस एकही नेला नाही. आदा कदा 10-5 माणसं जर अयोध्येतले सोबत नेले असते ते हे रावणाला मिळाले असते आणि युद्ध राम हरले असते. इमानदार वानर नेले म्हणूनच राम युद्ध जिंकले. नाहीत माणसं आमिषाला बळी पडते. सकाळी एकाचं खातील, दुपारा एकाचं खातील, दणका चौथ्याला झांतील. ते वानर होते निष्ठावंत. ते वानरांनी एका वानरांनी दुसऱ्या वानराला सांगितलं विठ्ठल 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 कारे म्हणे आपण या रामप्रभूच्या प्रेमाकरता युद्ध करतो आणि हे तर शेवटी त्या इंद्रजिताला मिळाले. त्याच्यातले एक वानर म्हणलं येईल बोलून काय फायदा नाही, आपल्याला ज्यानं याच्या पक्षात आणले त्या मुखियाकडे चला, त्याचं नाव मारुती राय. खेळिया माझी हनुम्या शाना. त्या मारुती रायकडे चला म्हणे. गेले मारुती रायकडे सांगितलं हे पाहून सुद्धा हे मारुती राय हे अंजनी नंदन हे केशरी नंदन हे वायुनंदन. ते म्हणले काय बसबस लावली रे, शांत बसा ना, काय किरकिर 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 लावली. चट इचकलं म्हणले तिकडे नि इथं किरकिर म्हणायला आम्हाला.
काहीच केलंय. राम म्हणले इंद्रजिताला, कोण राम? श्रीराम. कोण श्रीराम? आपला राम. कोणता आपला राम? कौशल्य राम. अरे बापरे. मारुतीला म्हणले कौशल्य पुत्र राम, दशरथ पुत्र राम, इंद्रजिताला उठणार असं कसं शक्य? ऐकून आलोत म्हणे आम्ही, काय लोकांचं सांगितलेलं ऐकत नाही, कानानं ऐकिलं आणि डोळ्यानं पाहिले म्हणणारा. मारुतीराय गेले प्रभू रामचंद्राला विचारलं, देवा इंद्रजित उठवायचा हो कशामुळे? इंद्रजित आमचा जावाई आहे, लक्ष्मणाचा जावाई आहे. लक्ष्मणाचा जावाई त्या अर्थी माझा जावाई आहे. ठीक आहे, बर बर. इंद्रजित तुमचा जावाई, मग रावण कोण? नातं सांगताय ना तुम्हाला? रावणाचा मुलगा जर प्रभू रामचंद्राचा जावाई तर मग रावण कोण? इवाई. मग रावणाची सीता कोण? इन. मग इवायाने विनीला पळून नेत असते तर? शब्द जरा कठीण वाटत असेल तुम्हाला, नाही का? पण मी माझ्या घरचं थोडं सांगायलो, पुराण सांगायलो. काय वाटलं असेल प्रभू रामचंद्राला ऐकत असताना? गेहि नाम ममे शुक्रिया नाम यज्जायते न ममा गोत्राविन सकल स्थितेषु मम कर्तव्याने भंगानाम. काय करायचं हनुमंता तुम्हाला, आमच्या गोत्रात काय घडतंय ते? नाही ना म्हणे देवा, आम्ही इमानदारीनं अंतकरणपूर्वक तुमच्या पाठीशी झेंडा घेऊन उभे आहेत, मागे पुढे तुमच्या, आणि तुम्ही शेवटी असं आपतो मारले या राक्षसाईनं आम्हाला, आणि आता तुमचं युवाया जावायचं नातं लागलं. कातडे काढे त्या राक्षसाईनं आमचे. उठणार तुम्ही? होय उठणार. महर्षी वाल्मिकाच्या आश्रमावर उड्डाण. वाल्मिकाच्या आश्रमावरचा रामायण नावाचा ग्रंथ काढा, त्याच्यातला एक श्लोक काढून आणला आणि प्रभू रामचंद्राच्या पुढे टेकला. उठवायचा का बघा, तो श्लोक वाचल्याच्या नंतर डोळे भरून आले आणि लक्ष्मणजीला सांगितलं, लखन उठण्याची ताकद माझ्यात आहे पण उठवावा असं ह्या मथाऱ्याने लिहिलंच नाही. कोणी लिहिलं नाही? वाल्मिकानं. आणि ताकद कोणात होती? पंढरपुरातल्या. पण पंढरपुरातला मालक वाल्मिकाच्या लेखणीच्या बाजूला जातच नाही याच आश्चर्य तुम्हा मला नाही. ज्यानं सृष्टी निर्माण केली त्या विधात्याला वाटलं का हो मी थोडस चूक केलंय. म्हणले थोडी चूक नाही, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदिना यायचे सांगितले. तुमचं चुकलंय महाराज. बरं ठीक आहे, चुकू द्या, तुमच्या इतकं चुकलंय. मग एवढी चूक करून तुम्ही वाल्याचे महर्षी होता आणि तुम्ही लिहिलेल्या लेखणीत जगाचा बाप वागतोय, नेमकं तुमचं झालं कसं? शांत बसा. म्हणले कसं झालंय ते आतमध्ये चला. मधामध्ये गेले ते एका सुंदरशा गजचर्मावर किंवा व्याघ्रांबरावर किंवा मृगाव आसनावर एक सुंदरशी बावनिया चंदनाची मूर्ती होती. बावनिया नावाचं चंदन, चंदनाच्या बऱ्याच जाती आहेत. रक्त नावाचं चंदन, मलयानिळू नावाचं चंदन, बावनिया नावाचं चंदन, ब्रह्मचंदन, असे खूप चंदन आहेत. पण बावनिया चंदन एक सर्वात मोठं श्रेष्ठ चंदन आहे. तापलिया तेला बावनी चंदन शनैक बुंद शीतल करी. उकळत्या तेलामध्ये चिमुटभर टाकलं तर तेल थंड होतं ही चंदनात ताकद आहे, त्याला बावनिया चंदन म्हणतात. अशा बावनिया चंदनाची एक सुंदरशी मूर्ती होती. ती मूर्ती होती देवर्षी नारदांची. महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, आमाप माणसं मारणारा मी, पण काही वेळापुरती या साधूची मला संगत झाली, या साधून माझ्यावर कृपा केली, या साधून माझ्यावर उपकार केले आणि म्हणून मी वाल्याचा वाल्मिक झालो. दृष्टांत संपला. कितीतरी माणसं मारणारा वाल्या, ज्याचं गणितच कशात सांगितलं नाही, एवढा खून खराबा करणारा वाल्या. मागच्या त्या कोपऱ्यातली ती लाल रुमालावाली जरशी इकडे सारखा बायकांना जागा अडचण होती. थोडीशा अशा अशा सारखा बसू द्या सावलीत, काय होत नाही. पुरुष मंडळी उजव्या साईडला सारखा सारखा त्या साईडला नाही, पुढच्या इथली इथं अशीच राहू द्या, मागच्या सारखं फक्त ऐकून जागावा. ए बा, डाव्या साईडला ज्या महिला बसलेल्या आहे ना,
कृपया विनंती आहे, पुरुषांना विनंती आहे का तुम्ही त्या साईडला सरका खाल्ल्या साईडला, आणि कृपया विनंती आहे पाठी मागून महिलांना पुढे कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल नाही, पुढचे माणसं राहू दे असे, कारण माणसं कीर्तन करायच्या पुढे पाहिजे, सगळ्या बायका असल्यावर काय सांगायचे, यांना कळत नाही ह्या नंतर येत्या शेळाईसारखं, वेळेत बसायला पाहिजे मस्त येऊन सरका इकडे मागची माणसं विढाला विढाला वाल्मीक किंकर वंद्य केला, एवढ्या मोठ्या अमाप पापाच्या राशी वाल्मिकांच्या, पण कोणाच्या कृपेने महर्षी वाल्मिक झाले ते केवळ नारदाच्या, म्हणून काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, मदनी अवतार बसुद्या बसुद्या काय होत नाही बसा, काही महिलांना माझ्या उजव्या हाताला पण जागा आहे बरं का, इकून या बसायला या 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 बसा, 20 मिनिटं तर यांना गपचूप बसायलाच लावलं मी आधी आल्या, असं वाटत होतं ह्या माझं ऐकायला आल्यात का यांचं ऐकायला मला बोलले तेच कळून गेलं सुरुवातीला, देवाने तुमच्याकडे 1-2 गुण शिल्लक टाकलेले ते तुमचाही दोष नाही, विठ्ठला विठ्ठला पप्पा, तुमच्याही कुळात जन्माला आलेल्या काही मावल्या किती टोकाच्या होत्या, काय उपकार आहेत संतांचे, एका बाईला धरून आणण्यासाठी एका राजानं राज्यातला 1/4 हिस्सा देऊ केला, एका राजानं सांगितलं जर मला ती स्त्री पकडून आणून दिली तर माझ्या स्वराज्यातला 1/4 हिस्सा तुम्हाला देऊन टाकतो, ती स्त्री त्या राजाला आवडली होती, काय सांगू आता संतांची उपकार, तिच्या लक्षात आलं आपल्याला माणसं हेर पाठीमाग आहेत, आपल्याला पकडण्याच्या पाठीमाग आहेत, राजाला जर आपल्याला नेऊन दिलं काही लोकांनी तर कालांतरानं हा राजा ज्या दिवशी आपल्याला जरा म्हणजे माथार पण येईल त्या दिवशी राजा आपल्याला हाकलून देईल, जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे, बाई हुशार हुशार, त्या बाईनं गाव सोडा आणि जंगलात प्रवेश केला, अख्खं जीवन जंगलात काढलं, त्या जंगलात पोचली असं काही लोकांना कळालं, लोकांना असं वाटत होतं की चला आपण या बाईला पकडून देऊ राजाला, राजाकडनं आपण द्रव्य घेऊ, पैसे जर कोणी देत असतील तर त्याच्यासाठी माणसं काही बी करायला तयार येत, राज्यातला 1/4 हिस्सा भेटतो म्हणजे सामान्य का, 43 जिल्हा परिषद सदस्याचं पद झालं ते, 43 जिल्हा परिषद सदस्य एकीकडं आणि एकटा राज्याचा 1/4 हिस्सा एकीकडं, एवढी मोठी श्रीमंती भेटणार आहे फक्त एक मुलगी पकडून दिल्याच्या नंतर, म्हणून ती बाई जंगलात राहिली, पैसे भेटले माणसं, मी वयाचं माझ 28 वर्ष वय असताना मला एसटीचं हाफ तिकीट करून दिलं 200 रुपयावरच, माझ्याकडे अजून बी येते, हे खोटं कशा करता बोलू,
माझं वय 28 वर्ष असताना एकही डोक्याचा केस पिकला नव्हता. आताही काही जास्त नाही, धोत्रामुळे म्हातारा दिसतो. आता 41 रेणी आहे. वय 28 असताना फक्त 200 रुपये दिले, आजही माझ्याकडे ते कार्ड एसटीत बसले, हाफ तिकीट द्यावंच लागते कंडक्टरला, कारण त्याच्यावर शिक्का तहसीलदाराचा आहे ना. किती रुपयावर म्हातारा केला बाळू महाराज 65 वर्षाचा? 200 रुपये. मग राज्यातला चौथा हिस्सा जर भेटत असेल तर किती माणसं बेजार असतील तिला पकडण्यासाठी? ती वनात राहिली. काही माणसं महाराजांचं सोंग घेऊन दिंड्या घेऊन गेले, पण तिला माहित होत रामायणातलं खोट्या महाराजाचं सोंग घेऊनच जगाच्या मालकीने एका नालायकान फसिल, त्याचं नाव रावणे. ते का खरा महाराज होता का? महाराजाचं सोंग घेतलं, मग खोट्या महाराजाला जगाची मालकीन जर फसती, याची काय कथा आहे? ह्या तर साहजिकच फसणार आहेत ना. ती हुशार होती, तिला माहित होत महाराजाचं सोंग घेऊन बहुरूपी आपल्याला फसविण्यासाठी येतील, म्हणून ती महाराज आले ना काही असं वाजू लागलं की ती आडंगी जाऊन लपायची झाडाच्या कुठे. एखादा माथारा होऊन जर सिंह मरण पावला, एखादा उंठ मरण पावला, एखादा हत्ती मरण पावला, एखादं जनावर मरण पावलं की त्या मरण पावलेल्या जनावराच्या जवळ वास येत होता, आणि वास आल्याच्या नंतर हे धरणारी माणसं त्या वासाकडे जात नव्हते. ती वास सहन करायची, ती दुर्गंधी सहन करायची महाराज, पण तिथं बसायची, ती कोणाच्या हाती लागलीच नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. एके दिवशी खरोखर संत रस्त्याने चाललेत, आणि खरे साधू भेटणं फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी. यात्रा कशा करता करायची असती माहिती? तुम्ही जे मावंद करता ना, काही माणसं म्हणतात काय होते काशील गेल्या, सोंबळ्यास का काय येडगळीस, काय होत पंढरपूरला गेल्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाचा अभिमान संपत असतो. दोन मजली ज्यानं घर बांधलंय त्यानं मुंबईला जा वरी पाहिल्यावर टोपी मागं पडती. हे दोन मजली ज्यानं बांधलं का ते आपण मग त्या गार होतो. आपलं काय खरंय, तिथं 52 मजली का पाहिल्यावर कळालं? मुंबई पाहिल्यावर. फिरावं लागतं, फिरावं लागतंय. आमची ते एका माणसाला 10-15 अभंग पाठ होते, ते गावात कोणाला म्हणायचा? मायासारखा भजण्याच कोण नाही, आपल्यासारखं पाठांतरच कोणाला नाही. ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात नेलं मी त्याला. सकाळीपासून जी पहिली मालिका झाली तर ज्ञानोबरायची पालखी टेकीपर्यंत सर्व मालिका एका माणसानं मुखोद्गत म्हणल्या. म्हणलं तुला किती पाठ आहे? मुखाडे बस म्हणलं. आयुष्यभर म्हणायचो नाही आता मला किती पाठ आहे. कवा गर वजिराला त्याचं माहिती आहे? तिथे गेल्याच्या नंतर. त्याच्याकरता माणसाने यात्रा करत जाऊ, माणसाचा अहंकार संपत असतो. एक माणूस म्हणला माझे वडील वारल्याच्या नंतर मी 3 विला 5 क्विंटल साखर गाळली, याचा गर्व कधी जाईल माहिती आहे का? 10 क्विंटल साखर गाळणारा पाहायला की. एक म्हणे माझे वडील गेल्याच्या नंतर मी 10 क्विंटल साखरेचे गुलाब जामून केले. एका कार्यक्रमात गेल्याच्या नंतर अख्खा जिल्हा जेवायला होता. आपली 10 क्विंटल साखर काय करायची. एक म्हणला माझ्या मुलीचं लग्न मी इतकं मोठं केलं, इतकं मोठं केलं, इतकं मोठं केलं की बापरे बापरे, प्रत्येक माणसाला शरबत काचाच्या पेल्यात दिलं. ते असं मला सांगत होता. त्याच्या वास्तुशांतीचं कीर्तन होतं. त्याच्या वास्तुशांतीच्या कीर्तनात माधवराव शिंदेंच्या मुलीचं लग्न सांगितलं. ग्वालियरचा राजा. 450 क्विंटल साखर विहिरीत टाकली, 450 क्विंटल साखर विहिरीत टाकली, आणि ते शरबतची पाईपलाईन मंडपात आणली. काचाच्या गिलासात नाही दिलं, ज्याला जितकं प्याचं त्यानं मशिवानी प्या. हे काचाच्या गिलासात देणारं गपचिक बसलं त्यानं, पुन्हा आयुष्यभर सांगितलं नाही माझ्या पोरीस लग्न इतकं मोठं झालं. याच्याकरता फिरायचं असतं, याच्याकरता यात्रा करायची असते. माणसाचा अहंकार संपत असतो यात्रेला. एक सुंदर अशी यात्रा चालली. त्या यात्रेमध्ये दिंडीमध्ये मोजकी माणसं होती, त्याच्यापैकी एक मुख्य व्यक्ती होती माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. आणि जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, असा सुंदर असा ध्वनी चालत होता. तो ध्वनी तिच्या कानावर पडला. एरवी बहुरुप्याने केलेलं भजन वेगळं आणि निष्ठावंत वारकऱ्याने केलेलं भजन वेगळं.
तिचे कान इतके सुज्ञ होते, तिने विचार केला हा जो आवाज येतो हा बहुरूपी महाराजांचा नाही. म्हणून ती झाडाच्या आड कानोसा घेत 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 त्या उंच टेकडीवर पोचली. आणि टेकडीच्या पायथ्याला रस्ता होता, त्या पायथ्यानं माऊली व्हा वैष्णव ज्ञानोबर आहे, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई साहेब, अजून काय लोक असतील, अशी रस्त्यानं चालत होती. तिनं बघितलं ज्ञानोबराच्या चेहऱ्याकडे, काय सांगू आता संतांचे उपकार बघितलं. आणि ती कधी कधी सूर्यनारायणाकडे बघायची, कधी कधी ज्ञानोबराच्या चेहऱ्याकडे बघायची. पण तिनं एक तफावत घेतली, विवेकाचं टोक तिनं अजमवलं आणि तिनं लक्षात घेतलं प्रकाश हा सूर्याचा तेजस्वी आहे आणि मा ज्ञानोबरायच्या मुखावरचा भक्तीचा प्रकाश तेजस्वी. पण दोन्हीतला फरक आहे, सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाने अंगाला घाम येत होता आणि ज्ञानोबरायच्या तेजस्वी ज्ञानाच्या प्रकाशानं अंतकरणातला अंधकार बाजूला जात होता. हे तिच्या लक्षात आलं आणि तिने विचार केला आशा साधूला सोडता का म्हणे, चलत पळत आलीत नाही, अंगठ टाकून दिलं त्या कड्याहून की लुणगळतच तिथपर्यंत आली, पाय धरले. काय करू, जाय पंढरपूरला. पंढरपूरला गेली, विटेवरच्या मालकाचे पाय धरले, देह समर्पित केला. विटेवरच्या मालकाच्या पायावर देह समर्पित केला, तिथला निकष निघाला. नाना प्रकारचा तर्क, तो काय कसा असेल, काय लोकांना चर्चा केल्या असत्याल, कोणाची पोरगी, हिचा बायडाटा काय, हिच्या बापाचं नाव काय, माईचं नाव काय, आजोबा कोण होते, कुळा कोण्या कुळात होती, काय करत होते, माळकरी होते का नव्हते का. ती पोरगी होती वारांगणीची, तमाशात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. पण विटेवरच्या मालकाच्या पायावर देह समर्पित केला म्हणून भगवंताच्या उजव्या हाताला जागा मिळाली. कालांतराने एक महान भगवत भक्त पंढरपूरला वारीला आले. त्या भगवत भक्ताचं नाव होतं संत शिरोमणी निळोबराय. निळोबरायांनी विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, मंदिर परिसर पाहिला, ते तरटीचं झाड उगलेलं होतं, त्या झाडाच्या बुडाला वळकट टाकली, तिथं डोकं ठेवून झोप लागली. निळोबरायला झोप लागल्याच्या नंतर ज्या बाजूनं जो कान टेकलाय त्या कानातून रामकृष्ण हरीचा ध्वनी येत होता त्या जागेतून. निळोबराय थडफडून उठले आणि विचार केला, ही जागा रामकृष्ण हरीचा ध्वनी येतो काय कारण आहे, या झाडाच्या सावली खाली. विचारलं त्या तरुला, ते तरु असा पाण्यानं लथपतलेला होता, त्यावरती ते झाड रडत होत, त्याच्यातून स्त्रीचा ध्वनी आला आणि सांगितलं, महाराज मी कान्होपात्रा नावाची स्त्री आहे, या ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायावर देह समर्पित केला म्हणून मला देवाच्या उजव्या हाताला जागा भेटली, विश्वाची मालकीन डाव्या हाताला आहे. वामांगिर खुमाई दिशे दिव्य शोभा. विटेवरची मालकीन लक्ष्मी, पैशाची मालकीन डाव्या हाताला आहे. मी वारांगणा वेशीची कन्या भगवंताच्या उजव्या हाताला आहे. निळोबरायने सांगितलं, बाई हा एवढा अधिकार तुला पायामुळं भेटला, होय पण हे पाय तुला कोण दाखिले, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायने. धन्य कानो पात्राजी मनो
कान्हो पात्रा आजी झाली भाग्याची, समाजानं वाळीत टाकलेली पोरगी म्हणूस बो। तुम्ही आम्ही सर्वांनी ज्याचा तिरस्कार करावा आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरांची कृपा झाल्याच्या नंतर विटेवरच्या मालकांनी पहिला दर्शनाचा मान तिला द्यावा। आधी कानोपात्रीचं दर्शन घ्या, मग मह दर्शन घ्या। जगाच्या मालकाच्या दर्शनाचा मान जर तिला आधी प्राप्त झाला असेल तर ती माऊली महावैष्णव ज्ञानोबरांची कृपा। काय सांगू आता, संतांचे उपकार। हे संतांनी उपकार केला की समाजानं वाळीत टाकलेली माणसं सुद्धा महाराज त्या टोकाला जातात, ही संतांचे उपकार आहेत। एक पुरावा सांगतो, माणसं जेवायचे आपलं वेळेत संपवायचं आहे का नाही, साडेबाराला संपून टाकू। एक राजाला पोरग पाहिजे होत, आणि बायकोल पोरगी झाली काय तिच्या हातात आहे का पोरग घेणं? आणि असं जर कोणाच्या हातात असतं पोरगच पाहिजे तर पोरी हो दिल्या असत्या का? नाही। आणि तुमच्या पोराने कोणासोबत लग्न केले असते? झाडाय सांगा का? माणसं सरळ नाही म्हणते। मालकानं सांगितलं लक्ष्मी लक्षात ठेव, आता यावेळेस जर मुलगा झाला तर ठीक, आणि मुलगा जर नाही झाला आणि मुलगी झाली तर तुला आणि त्या मुलीला पाण्यात टाकेल। काय त्या बाईचा दोष होता बिचारीचा? पण कर्म नको नको तिच्या काका, त्यावेळेसही त्या महाराणीला मुलगीच झाली, प्रसूती झाली, बाळांतीन डिलिव्हरी। प्रचलित शब्द आहे ना ते, डिलिव्हरी सगळ्यात जास्त कळत आहे, प्रसूती शब्द कळत नाही। लय जणांना आपले शब्द फुकून दिले, दुसऱ्याचे बोखंडीवर घेतले। जीव सावरला आणि दावीला विचारलं, दावी म्हणजे ती बाळांत पण करणारी बाई। आता हल्लीची हॉस्पिटल मधली दावी म्हणजे ती ढवळ्या साडीवाली बाई, तिला दावी म्हणायचं, आपण तिला नर्स म्हणतो वाटतंय। काही हो, फक्त सात्विक व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असली पाहिजे, मुलगा असो मुलगी असो सात्विक। उलट एक सांगू का तुम्हाला, मुलगा जर चांगला निघला तर एकाच कुळाचा उद्धार, मुलगी जर सात्विक निघली तर दोन कुळाचा झेंडा लावते। तिच्या सासर मध्ये म्हणतात, कायमची सुने वा, कायमची अधिकारी सुनबाई आहे, पण एखादा विद्वान म्हणतो नुसती तुमची सुनबाई नाही, ती कोण्या कुळातली पोरगी आहे, दोन कुळाचं नाव उंच नेती। या देशातली पवित्र कन्या जर उंच गेली तर, पण नुसत्या टाळ्या नका वाजू, चांगलं वागली तर। नुसतं अंगाला काशीफळ चिटकून नाही घेतलं पाहिजे अहंकाराचं माणसानं, त्याला वागावी तसं लागतंय। मुलगी जितकी चांगली वागली दोन कुळाचा उदाहरण, जितकी घाण वागली बेचाळीस कुळे नरकात। विठाला विठाला जाती ना ककान उडती बेचारी, जाती ना ककान उडती बेचारी, जाती ना ककान आंबोला केला तरी दावे मान उडती बेचारी, जाती ना ककान उडती बेचारी, जाती ना ककान उडती बेचारी, जाती ना ककान आंबोला केला तरी दावे मान उडती बेचारी, उडती बेचारी मी सांगितलेला पुरावा द्यायला महाराजांनी क्या बात आहे, बेचाळीस कुळ्या चांगलं वाटलं। आमच्या मित्राला पोरग झालं, आम्ही शाळेत सोबत शिकायला होतो, मला त्याच फोन आला म्हणे बाळू मला मुलगा झाला,
महाराज म्हणित होत म्हणे महाराज मला मुलगा झाला हो, म्हणलं छान गोष्ट आहे, वा अभिनंदन, चांगली गोष्ट आहे, तुझ्या वंशाला दीपक झाला, मुलगा झाला. त्यानं पुन्हा फोन केला, महाराज मला मुलगा झाला. म्हणलं तू एकदा फोन केला ना, तुझं अभिनंदन केलं ना, झाला ना तुला मुलगा, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. म्हणलं तिसऱ्यांदा पुन्हा फोन केला, महाराज मला मुलगा झाला. रे आम्हाला काय वगैरे थोडी झाली, रगील ना मी जगात, जर्मनी, भारतात, परभणी, परभणीत, गिरगाव, चरबट, तिथलं मी भूत, आम्हालाही लेकरं झालेत म्हणे. अहो तुम्ही समजूनच घेत नाही, काय समजून घ्यायचं म्हणलं, तीनदा तीनदा सांगायला तू मुलगा झाला, तुला अभिनंदन म्हणलं ना. नाही म्हणे महाराज, एक माझी इच्छा आहे, माझा झालेला मुलगा मला तुम्हाला दाखवायचा. म्हणलं मला दाखवलं काय होते, काय नाही असं मला वाटतंय की ते भविष्यात तुमच्यासारखा महाराज होईल. म्हणलं असं काय नसतं रे, संताची आप्त नव्हती संत, आमचंच पोरग महाराज होईल का, मला नेऊन येईल त्याचा मिळ लागेल. नाही तितकं नका हसू महाराज, आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकती, हे फक्त तुमचं सांगायला लागलो मी. इतकं कसं इचकन सगळ्या विको कमी करा ना विको. त्याची इच्छा होती म्हणे महाराज याच. ते हॉस्पिटल धुंडीत धुंडीत गेलो, सकाळचा काला नव्हता, खुर्ची टाकलेली होती टेबलाच्या पुढं, त्या टेबलावर एक बाई बसलेली होती पांढऱ्या साडीतली. म्हणलं बाई, ओ बाई काय आहे? तिला बाई म्हणल्यावर राग आला, तिला मॅडम म्हणायला पाहिजे होत, मी शाळा शिकेल कमी असल्यामुळं मॅडम कसं म्हणू. म्हणलं बाई काय काम आहे? म्हणलं आमच्या इथली ती कस्तुरा नावाची बाई आहे, तिची डिलिव्हरी झाली रूम नंबर 4 मध्ये. ते दार ठकठकीलं, ते आलं बाहेर, मुलगा कुठे? त्याला आंघोळ घालायलीत म्हणले, नाव घालायला लागले. नाव घातल्याच्या नंतर मी ते मुलगा पाहिला, वा छान मुलगा इकडे, म्हणला येतो मी. बाहेर आल्याच्या नंतर त्या बाईला विचारलं, बाई आपण कोण? मी शेविका आहे, नर्स आहे, सुई नाही दाई आहे. बर बर, आपण कोण? म्हणलं मी बाळू महाराज गिरगावकर. बाई हे बा तुमचंच कीर्तन ऐकते मोबाईलमध्ये, पाय पडीन 20 रुपये खरी दिले मला, म्हणजे 20 रुपयाची खरी नोट पाय पडून दिली ती. म्हणलं बाई सुरुवातीला माझ्यावर इतक्या कश काय तुम्ही वसकल्या, धोत्रामुळं का? तुम्हाला वाटलं इडपट शेतकरी आले म्हणून? नाही म्हणे महाराज, तुम्ही त्या बाईचं नाव काढ्याबरोबरच माझ्या डोक्यात राग आला. कसं काय? त्या बाईचं बाळांत पण मॅ केलं आणि बाळां पण केलं, त्याच दिवशी माझी 5 ग्रामची अंगठी हरपली. मी म्हणलं बाई 2 मिनिटं थांब, आमच्या मित्रात नाव रावशा होत. म्हणलं रावशा ते पोरग माझ्याकडे घे बरं, आ पाहिलं ना तुम्ही? म्हणलं इकडे घे. ते पोरग जवळ घेतल्याच्या नंतर त्याची लेकरायच्या अशा मुठी वळलेल्या असतात, त्याच्या लेकराची अशी मूठ उकलल्याच्या नंतर नर्सची अंगठी त्याच्या मुठीत घुसली. मी म्हणलं रावशा तो या पोरान झाल्या झाल्या जर नर्सची अंगठी चोरली, इतकं तू पोरग चोट्टय, तर मग ह्या देशाचा मंत्री केल्यावर काय काय येईन रे? झालेत नाही कसे झालेत याला महत्व आहे, झाले काय नाही. उपजतिया सकल जनी आगा पशुचिया आभासपणे पुत्र प्रसवती केने सकळा शिव पशु पक्षी जनावर सगळ्यांना लेकर होत असतात, वागतेत कसे महत्वाचा विषय. पा किती दाई हुशार होती, 8व्या क्रमांकाची मुलगी झाली. विचारलं महाराणीनं दाई काय झालंय, मुलगी झाली. रडू लागली, काय झालं बाई साहेब रडायला, या राज्याची महाराणी आहेत तुम्ही, या राज्यातला एक कोपरा ऐकला तर तालुक्यातल्या सगळ्या पोरीचे लग्न होतील, इतकी तुमच्याकडे संपत्ती आहे, आणि इनमिन 7-8 पोरी झाल्या तुम्ही रडतात. लग्नाची चिंता नाही, राजाला मुलगा पाहिजे होता आणि झाली मुलगी. मला आणि या पोरीला आता मरायचे, पाण्यात टाकणारे राजा. दाईन सांगितली काळजी करू नका, मी नाही मरू देत तुम्हाला. दाई गेली बाहेर आली आणि सांगितलं ऐका हो ऐका, राजाला मुलगा झाला. काय गरज होती तिला फुकट कळण शेंडी वळवळ, राजाला मुलगा झालाय. इतका आनंद, इतका आनंद, संध्याकाळी मुलगा झाल्याला रात्रभर झोपलं नाही. दावी हातपाय धुतले आणि तशीच आमच्या एका महाराजाच्या घरी गेली. महाराजाला सांगितलं महाराज सकाळी तुम्हाला नाव पाहायला बोलणार आहेत, पंचांग पाहायला, तुम्हाला महिषपदे, तुम्हाला खोटं बोलावं लागतंय.
हे म्हणलं बाई आयुष्यभर मी खोटं बोललो नाही, कशाला काय सांगू आता संतांची उपकार, कशाला खोटं बोलू. तिनं सांगितलं तुम्ही जर खरं बोललात तर तीन मरत आहेत, आणि तुम्ही खोटं बोललात की तीन वाचत आहेत. कसं? राजाला मुलगा पाहिजे होता, मुलगी झाली, मी सांगितलं मुलगा झालाय. आणि तुम्ही जर म्हणले आता मुलगी झाली तर राणीला पाण्यात, मुलीला पाण्यात, आणि खोटं बोलल्यामुळं मला पाण्यात. आणि ते म्हणले त्याला कळाल्यावर मला बी पाण्यात न, ते म्हणले जावा कळन तवा कळू द्या, पण सध्या कळू द्यायचं नाही. त्यांनी सांगितलं पोराचे कपडे घाला, तवापासून पोरी पोरायचे कपडे घालायला येत. एसटीत मी राम राम घातला मुलगा समजून एक जणाला, म्हणलं राम राम थोत्तर फोडीन. बापरे म्हणलं आगाऊच धंदा कस काय कळत नाही का तुम्हाला मुली आहेत म्हणून. म्हणलं बाई तुम्ही कपडे घातले फॅशन येते असं नाही झालं म्हणा गेली म्हणा, इतका रिकाम आहे का कोणाला राम राम घालायला. कपडे घातले, बोलीला आमच्या महाराजाला पंचांग दाखिलं. पहा म्हणे नाव काय सांगायचं राजेसाहेब, तुमचं नशीब इतकं गोड आहे, तुम्ही जनतेजवळ जसं प्रेम करतात, आई लेकरावर प्रेम करते, अशा कोटीपटीनं जनतेवर प्रेम करणारा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला आहे. सुंदर मोठेपणी राज्य सांभाळील, पण दुःख आहे का गोष्टीचं काय, त्याचं लग्न होस तर तुम्हाला पाहता येत नाही. राजा म्हणला मी मरूस तर पाहत नाही, पण झालंय ना झालं, काय हरकत नाही. कन्या पोरीलाच पोराचे कपडे, किती दिवस धकलं बापू, फक्त लग्न होस तर. राऊत बोलवले, ठाकूर बोलवले, आणि सोयरी केली पोराची. कोणासोबत? मुलीसोबत. आणि ही कोण आहे? फक्त कपडे मुलाचे. आहे कोण? आणि पुढून कोण पाहिली? कसा संसार? लग्न जमलंय, पत्रिका पाठवल्या, मंडप लावला, सगळं झालं यथा सांग. आणि मग आमचे देवबाप्पा आले, राणीसाहेबाला सांगितलं राणीसाहेब तयारी लग्नाची. हो म्हणले तुम्हाला आहेर शिवलाय, फुकून घ्याला का? मला आहेर कशा करता, लग्न आहे माझ्या मुलाचं. राणीसाहेब ध्यानात ठेवा, मुलगी आहे मुलगी, मुलगा नाही. अगं बाई पहिली गारवावर बसून धिंड माझी निघल. रातो रात चौघा जणांनी प्रयाण केलं. खोटं बोलणार दाई, प्राण वाचण्यासाठी इतक्या दिवस अंतकरणात ठेवलं ती राणी, आपले प्राण वाचावं याच्याकरता मुलाचे कपडे घालून वावरलेली ती मुलगी, आणि यांच्या तिघांचे प्राण वाचावं याच्याकरता खोटं बोललेला महाराज. चौघ जण निघाले, हे आले प्रवरा संगम नेवाशाला. तुडुंब नदी भरलेली आहे, पोटाला दगड बांधलेत, आता उड्या टाकायच्यात. राजानी आपल्याला बेइज्जती करून शिक्षा घेण्यापेक्षा आपण स्वतः ह्या पवित्र गंगेमध्ये देह समर्पित करावा असं मानस. तेवढ्या अवकाशामध्ये एका ठिकाणी एक योगीराज बसलेले आहेत. त्या योगीराजांचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोपर आहे. पाण्यात उडी टाकायची, तेजस्वी चेहरा आहे, नामाचं तेज आहे. ज्ञानांचे राजे ज्ञानोबर आहे. अशा तेजस्वी साधूकड बघितल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाच्या लक्षात आला आपण या महात्म्याचं दर्शन घ्यावं. चरणावर दंडवत घातल्याबरोबर माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, दीर्घमायु भव. ब्राह्मण हुशार, त्या व्यक्तीनं विचार केला दीर्घमायू भव असा आशीर्वाद दिलाय तो या जन्मातला का पुढच्या. ज्ञानोबरायने सांगितलं शब्द माझ्या तोंडातून पडेत, काळजी करू नका, मरत नाहीत, पोटाचा दगड सोडा. ती दावी पाया पडली. कल्याणमस्तु दीर्घमायू भव अखंड सौभाग्यवती भव असा आश्र वरीचे उद्यान महाराज लोकांना. विडाल विडाल विठ्ठल 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 विठ्ठल
दावी पाया पडली महाराणी पाया पडली अखंड सौभाग्यवती भव दीर्घमायु भव. राणीनं सांगितलं पाण्यात कपाळावर कुंकू असताना देहत्याग करते त्यार ती सौभाग्यवती आहे पण दीर्घमायू भव. ज्ञानोबारायण सांगितलं बाई तू कशी मरशील आयुष्यवंत आहेस तू. मुलाचे कपडे घातलेली मुलगी पाया पडली. पाया पडल्याबरोबर ज्ञानोबारायणी पाठीवर हात टाकला बाळा तुझं कल्याण हो बाळा तुझं कल्याण हो म्हटल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं. ज्ञानोबारायणी विचारलं कारडतो रे मी मुलगी कोण म्हणते. जी निमिष मात्रे स्त्रियेचा तो केला पुरुषोभा. एका क्षणात मुलीचा मुलगा दृष्टांत संपला. जर ज्ञानोबारायणी ही कृपा नसती केली ना तर त्या काळातला वेदांत पंडित त्याला देहत्याग करावा लागला असता. अनंत मावल्याला प्रसूतीच्या वेदनातून मुक्त करणारी दावी तिला देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं असतं. एका कुलाची कुलवान घराण्यातली महान महान राणी तिलाही देहत्याग करावा लागला असता. आणि आत्तापर्यंत मुलीच्या वेशात मुलाचे कपडे घालून मुलगी असताना मुलाच्या वेशात कपडे घालून आत्तापर्यंत जीवन 25 वर्षाचा काळ गेला त्याही मुलीला जीवदान द्यावं लागलं असतं प्राणत्याग करावा लागला असता. पण ज्ञानोबारायच्या कृपेने त्याचे प्राण वाचले. आणि चौथा पाचवा संदेश जयतपाल राजाच्या वंशाला कुलदीपक झाला. ही एकमेव कृपा माहुली वंश महावैष्णव ज्ञानोबारायांची. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई काय संतांची कृपा आहे. एका बाईनं गौरीला हात लावला की गौऱ्या विठ्ठल म्हणायच्या. ही वार्ता काशीतल्या आनंद आश्रमावर पोचली. तिथले महान जपी तपी अनुरागी संन्यासी महात्मा योगी अशा मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या कानावरती वार्ता पसरली. पाठीमागे बसलेली जशी योगीराज सत्पुरुष धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र अशी जी बसलेली महात्मे व्यासपीठावर मागे महान एका योगीराजांच्या आश्रमावर होतो आपण शिवगिरी बाबांच्या जिथे ललिता पंचमीच्या दिवशी मुक्त कैवल्य योगीराज सद्गुरु जनार्दन स्वामींचा जन्म उत्सव त्या दिवशी सद्गुरु शिवगिरी बाबांचं दर्शन झालं.
आजही या बावंद्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं या सर्व योगी राजांचं दर्शन माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला झालं, माझं महत्भाग्य. अशा महान योगी राजांच्या कानावर वार्ता गेली. एका बाईनं गौरीला हात लावला की विठ्ठल म्हणतं शेवटचं, कारण मला ट्रेन आहे 3 वाजता, त्याच्यामुळं 10 एवढा पुरावा सांगतो. पूर्ण इरा माणसंही जेवायची, तो खूप समाज आहे तुमचा. खरंच म्हणे तिने गौरीला हात लावला, गौरी विठ्ठल म्हणते होय. काही लोक नाकारू लागले, काही म्हणे अरे शास्त्र वाचिता वाचिता पानं उलटिता उलटिता आमचे कांडे घासलेत, पण अजून देव स्वप्नात नाही. तिने गौरीला हातल्या, गौरी विठ्ठल म्हणती. अनुस ती गौरी विठ्ठलच म्हणत नाही, विटेवरचा मालकच तिला दळू लागतोय, तिच्या ताटातलं उष्ट खातो. नाम या चिजनी कोणती भाव जेवे पंढरी रावती. चला म्हणे पंढरपूरला. हे सर्व आनंद आश्रमातले हिंदी भाषित माणसं तिकडे आले. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. पंढरपूर जाना, चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, माधव से मिलना, माधव से मिलना, केशव माधव से मिलना, केशव माधव से मिलना, जन माधव से मिलना, केशव माधव से मिलना, केशव माधव से मिलना. आनंद आश्रमाहून या रथयात्रा. चलो रे भाई पंढरपूर जाना, चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना. पंढरपूरला आले, विचारलं जनाबाईचं घर, ते म्हणे झोपडं. कोणाचं घर आहे? दामू शेट्टीच. दामू शेट्टी कोण? एक उमा असतायत फार मोठी व्यक्ती. चिरंजीव नामदेव आहे. जनाबाई त्यांची? आम्हाला माहित नाही कोण. सगळी लोक तिथं अशी अधिकारी माणसं होती. त्याने विचार केला लहानशा झोपड्यात आपण जायचं कसं, एवढाले आश्रम आपले, आणि काय म्हणून हिच्या घरात फेकूसायचं. कबीरजीने आपल्याला खोटं सांगितलं, या बाईच्या हातानं देव जेवतो, या बाईला दळू लागतो, या बाईला साळी कांडू लागतो, या बाईला नाहू घालू लागतो, नाहू घालतो. तुळशी जवनी जनी उकल तिवेनी, माझ्या जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी, म्हणून देव घाली पाणी, म्हणून देव घाली पाणी. या तुळशी जवनामध्ये जनाबाईला भगवंत नाहू घालायचे. डोई चोळी सारंग पाणी, स्वतः भगवान तिचे डोकं चोळायचे. लोक म्हणले कसं शक्य हो, काही बोलता तुम्ही कबीरजी? देखिंगे बोलायचो. ते झोपडं होतं, त्या झोपड्याच्या कुडाच्या बाजूला रात्रभर असे बसायचं ठरलं. 11:30 वाजता विटेवरच्या मालकाची शेज आरती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. शेजारती झाली, दृष्ट काढली देवाची सखयाची, पांडुरंग रायाची दृष्ट काढिते. सखयाची पांडुरंग रायाची दृष्ट काढिते. 10:30-11 वाजता शेजारती झाली, किलूप लावले, पुजारी निघून गेले. इकडे जनाबाईनं